आहे सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्गामध्ये वादळी पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्गामध्ये काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळलेला आहे। ओरोस, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले या भागामध्ये वादळी पावसानं थैमान घातलंय। ओरोस इथं तर चक्रीवादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती। या वादळाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। या वादळामुळे काही भागामध्ये विजेचे खांब उडून पडलेत तर रस्त्यावर झाडं मोडून पडल्याचंही पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्गातील या महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक वंजार यांच्याकडनं। विनायक, आपण पाहतोय सिंधुदुर्गमध्ये प्रचंड असा पाऊस झालेला आहे, त्यामुळे जनजीवन कुठेतरी विस्कळीत झालंय, सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? विनायक, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? सिंधुदुर्गमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नेमकं कोणकोणत्या भागामधलं जनजीवन विस्कळीत झालंय, थोडं विस्तृत माहिती देणार? तर आपण सध्या ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय साप टीव्हीवर सिंधुदुर्गमधील कशा पद्धतीनं सिंधुदुर्गमध्ये वादळी पावसाचं हे थैमान पाहायला मिळतंय। जोरदार पाऊस झालेला आहे। ओरोस, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले या भागामधली ही सध्या आपण दृश्य पाहतोय। ओरोस इथं चक्रीवादळ सदृश परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती।